नमस्कार, मी अमित बजाज. नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे चाकूर तालुक्यातील हुरदळी येथील जनतेला आवाहन. लोकाधिकार न्यूज चाकूर तालुका प्रतिनिधी यांनी कळवलेला वृत्तांत. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपलेला नाही. शिवाय या संदर्भात तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. ही संभाव्य लाट प्रभावहीन ठरण्यासाठी शासनाच्या वतीने मिशन कवच कुंडल ही विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथील नवसाला पावणाऱ्या जन्माताई मंदिरात केले. मिशन कवच कुंडल विशेष लसीकरण मोहीम सक्रिय करण्यासाठी नवरात्री उत्सवात मंदिर समित्यांना शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. लातूरसह राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र काही जिल्ह्यात अचानकपणे रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती अजूनही कायम आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता लसीकरण झालेल्या नागरिकांच्या जीवताला धोका नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरण्यासाठी शासनाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मिशन कवच कुंडल ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते देवींची सायंकाळची आरती करण्यात आली. त्यावेळी सागर होदांडके, संदीप शेटे, मुख्याध्यापक धनंजय नाकाडे यांच्यासह मंदिराचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकाधिकार न्यूज लातूर.